विशाळकडांनी गजापूर गावात मुस्लिम समाजाच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दंगलखोरावर कारवाई करावी अशी मागणी सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सांगली जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. विशाळगड आणि जवळच्या गजापूर गावातील मुस्लिम समाजाच्या घरांचे नुकसान करून चारचाकी दुचाकी वाहनांची तोडफोड केली गेली आहे. या नुकसानग्रस्त प्रतिकुटुंबांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. राजेंद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांच्यासह यात सहभागी असणाऱ्या हल्लेखोरावर कायदेशीर कारवाई व्हावी. घटनेची CBI चौकशी व्हावी. अतिक्रमण संबंधीची बाब न्यायप्रविष्ट असताना करण्यात आलेली तोडफोड आणि मारहाण याचा निषेध करण्यात येत असल्याचेही निवेदनात म्हटले. निवेदनावर आसिफ बाबा, युनुस महात, युसुफ जमादार, मुनीर मुल्ला, जब्बार बारस्कर, उमर गवंडी, सलीम पन्हाळकर, अक्रम शेख, अज्जू पटेल, करीम मुजावर, मुदस्सर मुजावर, सुहेल सय्यद, दाऊद मुजावर, जावेद मुल्ला, अशफाक शेख, हुसेन धावडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारी 14 जुलै 2024 रोजी विशाळगड आणि गजापूर येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या चिथवणीमुळे आणि 8 दिवसापूर्वी तिथे महाआरती झाली होती. तिथे नितीन शिंदे या माजी आमदाराच्या चिथवणीमुळे रविवारी 14 जुलै 2024 रोजी काही जातीवादी लोकांनी तेथील घरावर, मुस्लिम लोकांच्या घरावर, दुकानावर धाड हल्ला केलेला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या धाड हल्लेखोरांचा आम्ही धिक्कार करतो. हजरत मल्लिक रेहान बाबा यांचे दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. त्यांच्यावर फक्त मुस्लिमच नाही तर हिंदू मधील बऱ्याच लोकांची निस्सीम भक्ती आहे आणि ह्या बाबांच्या दर्गावर सुद्धा दगडफेक करण्यात आली आहे. त्याचा आम्ही देखील निषेध करतो. आणि आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिलं आहे आणि आमची हीच मागणी आहे की हे जे हल्लेखोर आहेत ज्यांनी यांना भडकवलेलं आहे ते माजी आमदार नितीन शिंदे, माजी खासदार संभाजीराजे आणि त्यांचे जे बाकीचे समर्थक होते त्यांना त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी ही आमची मागणी आहे. हे निवेदन समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे देण्यात आलेलं आहे. हे झाले नाही तर आम्ही 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडू असा आम्ही सरकारला इशारा देत आहोत.